पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने कायम आहे. पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील रेडघर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा झाला असून त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने कायम असून पक्षाचे सक्षम नेतृत्व आणि केलेला विकास कामावर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत रेडघर येथील शिवसेनेचे रामभाऊ भगत, हरिभाऊ भगत, सीताराम भगत, गंगाराम भगत, बाळाराम भगत, विष्णू भगत, कृष्णा पाटील, तुकाराम भोपी, कुंडलिक पाटील, एकनाथ पाटील, अशोक भगत, बळीराम भगत, जयंत भगत, यशवंत भगत, धनाजी भगत, संतोष भगत, काशीनाथ पाटील, अजित भगत, संजीव भगत, राजन भगत, शेखर भगत, अक्षय भगत, रोहित भगत, धीरज भगत, राजू भगत, रवी भगत, अनिकेत भगत, आदित्य भगत, ओंकार भगत, वसंत पाटील आदींनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसीसीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सदस्य रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, उपसरपंच रमेश पाटील, शशिकांत दिसले, सीताराम पाटील, सुनील पाटील, अनुसया वाघमारे, भाऊबुवा सिनारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुषट भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले व मार्गदर्शन केले. एक या ठिकाणी ग्रामपंचायत जे आहे त्या एका ग्रामपंचायतीमध्ये इतके कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होत आहेत. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आज ग्रामीण भागामध्ये गावागावांमध्ये देखील रुजायला सुरुवात झाली याची चाहूल ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली आहे. त्याबद्दल निश्चितच माझ्या सगळ्या सहकार्यांचं, सगळ्याच आमच्या या सहकार्याचं, ज्यांचा तुम्ही स्वीकृती असेल तर सगळ्या सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आज तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय ज्या पद्धतीनं राजकारण हे नव्या रूपामध्ये आज आपल्या सर्वांसमोर येत आहे त्याचा परिचय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होतो. काल परवापर्यंत म्हणजे 4 वर्ष म्हणजे 2014 सालापर्यंत ज्या भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला आम्हाला असा जवळून परिचय झालेला नव्हता त्या भारतीय जनता पार्टीचे आज तुम्ही आम्ही सक्रिय कार्यकर्ते बनत चालले. आणि त्याचं कारण आहे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश मिळत चाललंय त्याचं कारण राज्या राज्यामध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही लोकांना आता आपली पार्टी वाटत चाललेली आहे. नेत्यांच्या बरोबर जे सर्वांना मानाने सन्मानाने जे वाढवतात असे आपल्या प्रशांत ठाकूर दादा यांच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं खरोखर मनापासून कौतुक करायला पाहिजे की तुम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय तुम्ही घेतलेला आहे. या निर्णयाला साधेसा तुमच्या मानाप्रमाणे तुमच्या तुम्ही जे काम करता किंवा तुमची गावामध्ये जी क्रेडिट आहे त्या क्रेडिटप्रमाणे तुम्हाला मान देण्याचा प्रयत्न आणि मी करणं नक्की होईल. सगळ्या तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपण जी जी काही तुमच्या समस्या असतील गावाच्या विकासनाची काही समस्या असतील त्या तुम्ही आमच्याकडे पोहोचवा. आपण या भागाचा विकास करत असताना माझ्या देशाकडे सांगितल्या सांगणार आहे तर 7 किलोमीटर करून दिलेला मोरगावपासून 7 किलोमीटर करून दिलेला लाईट नेण्याचे काम आणि ती सुद्धा फॉरेस्टच्या जागेमधून एवढं मोठं काम 40-40, 50-50 आमदार झाले होते त्यांना जरले नाही ते काम आपण 4-5 वर्षाच्या आत मध्ये आपण या ठिकाणी करू शकतो. या परिसरामध्ये संजय दादा आहेत अखंड आपले भारतीय जनता पार्टीचं काम करीत असतात. आपले कुठली दुःख दुःखाला अडचणीला उपयोगी येतात या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आज भारतीय जनता पार्टी आपली निरळ भागामध्ये, मुंद्रा भागामध्ये बहुसंख्येने बहुमत आपल्याला मिळेल.
पण तिथे विकास काम होत नव्हता. ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या तोरावर तिथे गावामध्ये राजकारण करीत होत त्या दृष्टिकोनाने विकास काम होत नव्हता. पण कुठेतरी गावाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनाने चिंद्रण गावाचे समस्त कार्यकर्ते पक्षप्रवेश केला आणि त्या कामाच्या अपेक्षा धरून आम्ही तो पक्षप्रवेशमध्ये केलेला होता. पण आज वर्षभरामध्ये तुम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना मी सूचना म्हणजे कल्पना देतो काही येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला तब्बल 3 कोटीचा काम मदत करून गावाची समस्या आणि कार्यकर्त्यांच्या समस्या पूर्णता काम केलेले असल तो दादा प्रचंडदा ठाकूर साहेब केले. म्हणून येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये जे काही आपल्या अपेक्षा असतील विकासाची गंगा आपल्या गावामध्ये घ्यायची असेल तर एकमेव लाडका आमदार आपला पनवेल तालुक्याचा आपली केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे सर्वांना कल्पना आहे. पण आज रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणण्याचा काम केल्या तर तो भारतीय जनता पार्टीच्या आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पक्ष प्रवेश का करायचा आणि पक्ष प्रवेश हा काय कार्यक्रम आहे चालो तुम्ही सर्व जाणता मंडळी आहात. केल्यानं होत आहे आधी केल्याची पाहिजे जाणीव साहेबांनी लोकांमध्ये निर्माण केली. आम्ही 6 महिन्यापूर्वी आमचे दादा संजय पाटील साहेब त्यांच्याकडनं आम्ही या पक्षामध्ये आलो आणि हा साहेब होत निवडणुकीपर्यंत असाच ठरवायचे. आज या शिवरायांच्या समोर या दिग्गजचा आणि या परिसराचा विकास करायचा असेल आपल्या सर्वांना खरोखर विकासामध्ये यायचं असेल तर एकच प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाचं नेतृत्व करणारे त्याचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्याशिवाय पडले